तालुका के कोन ग्राम पंचायत के अंतर्गत गणेश घाट पर विसर्जन के लिए आने जाने वाले लोगों के साथ कोई अप्रिय घटना ना घटे, इस उद्देश्य से गणेश घाट तथा गणेश घाट के परिसर में अनाधिकृत धोखादायक एडवर्टाइजिंग होर्डिंग को हटाने की मांग को लेकर आज दिनांक 13 जून 2022 को आयु जितेंद्र जाधव ने अपने सभी सहयोगियों के साथ कोन ग्राम पंचायत कार्यालय के सामने अम्र उपोषण करने आए लोगों को कोन ग्राम पंचायत के ग्राम सेवक राजू न्यानोबा आंधले ने 15 दिनों में सभी अनाधिकृत एडवर्टाइजिंग होर्डिंग को हटाने का लिखित आश्वासन दिया। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए आयु जितेंद्र जाधव ने बताया कि मैं दिनांक 6 जून 2022 रोजी ग्राम पंचायतीला एक पत्र दिले होते की आपण जी अनाधिकृत होर्डिंग कोणगाव गणेश घाटावर जी उभी आहे नवीन ब्रिजच्या शेजारी, ती होर्डिंग अत्यंत धोकादायक असून ती अनाधिकृतपणे उभी करण्यात आलेली आहे। तर ती होर्डिंग काढण्यासंदर्भात आम्ही पत्र दिलं आणि ग्रामपंचायतीला एक विनंती केली होती की आपण सदरची होर्डिंग ही 12/6/2022 रोजीपर्यंत जर आपण हटवली नाही तर आम्ही दिनांक 13/6/2022 रोजी म्हणजे आजपासून आमरण उपोषणाला बसणार होतो। परंतु या प्रकरणामध्ये कोण ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामविकास अधिकारी राजू आंधळे साहेब यांनी आम्हाला एक चांगला असा रिप्लाय दिलेला आहे। त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊन ती एकच होर्डिंग न हटवता या अनेक होर्डिंग ज्या आहेत त्या धोकादायक आहेत, कारण रस्त्याने जी वाहनं जात आहेत, जे ड्रायव्हिंग करत आहेत, त्यांचा लक्ष त्या होर्डिंगकडे जातो आणि अपघात होण्याची शक्यता आहे। या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला ग्रामपंचायतीने रायटिंगमध्ये असं दिलेलं आहे की आम्ही येत्या 15 दिवसामध्ये या ज्या सदरच्या ज्या काही होर्डिंग्स आहेत यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। त्यावेळेस मी ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामविकास अधिकारी राजू आंधळे साहेब यांना विनंती केली की मी जो आपल्याला अगोदर पत्र दिलेलं आहे की गणेश घाटावर कोणगाव गणेश घाटावर ब्रिज नवीन ब्रिजच्या लगत जी होर्डिंग आहे मोठी ती अत्यंत धोकादायक आहे, आपण सुरुवात तिच्यापासून करावी, आणि त्यांनी आम्हाला रिप्लाय दिलेला आहे की आम्ही येत्या 15 दिवसात या सगळ्या होर्डिंग काढणार आहोत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। आणि जर ही होर्डिंग 15 दिवसामध्ये जर या होर्डिंग हटल्या नाही तर आम्ही पुन्हा या ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू।